बापाचे, पुताचे, आणि पवित्र आत्म्याचे नवे आमेन मग नो तुमक सांग बाळोक जेजूची नवे आईच्या दिसाच्या कार्मेल प्रेरण देवाच्या उतरच्या नियाळाक। स्वागत म्हणतात आज गोब्राच्या बुधवारा उपरांतलो सोनवार इजय या प्रवाद्याच्या पहिल्या पुस्तकातले वाचप सर्वेस्पोर असे म्हणता हा हंगा तुम्ही जु मोडून रे कोनाई विरोध बोट दाख नसता आणि कोणाची निंदा करी रावशत रोशात रे बुकेल्यांग तुमचं उंडो दिशात आणि दुखेस्तांक बुजेशात रे का लोकां उसवाड उजवाड उदे आणि तुमचो अंधकार दनपारच्या प्रकासा सारखो जातलो सर्वेस्पौर तुमका सदांच वाट दाखयतलो सुके कर बोईंत तुमका दादोशी करतलो आणि तुमचे कुडीक गटाई देतलो तुम्ही एके शिंपलेले बागे सारखे के केदिंस सुकोन वसना तसले जरी सारखे आधी ताऊन पाड पडून आसात त्या तुमच्या शेरांचे पुनर्निर्माण जातेले आणि पुरातन बुन्यादीचे तुम्ही नोवी घरा उभी करतेल्यात फूट भरून दिवपी आणि पाड जल्ली जली घरांव्यान बांधपी असे तुमका म्हण तुम्ही साबतच्या दिसा घरांतलो पाय बाहेर दौरीना जशात आणि माझ्या पवित्र दिसा सदांचो दोंदो सलयना ना जशात साबत असो सु दीस संतोस दीस आणि सर्वेस्पर परसोप पवित्र दिस मान असो दीस म्हणशात वाटेक लागण असता तुमचीच कुशी सोदी नास्ता आणि तुमचोच दोन दसता त्या दिसाक मान करश्यात ज्यार सर्वेस्परातही तुमका संतोष मेळटल आणि हांव तुमकां पृथ्वीच्या वयल्यान व्हरतलो तुमच्या पूर्वजा जॅकोबाचे दाईज तुमकां बघूक दितलो कित्याक सर्वेस्पुरचे तोंडच उलय देवाचे देवचे उतर हे देवचे उपकार बोमकचा, इष्टानो आईच्या तीन वाचपासो संदेश आमची अकमिक भोलायकी आईचे पहिले वाचप इजैया प्रवाद्याच्या पुस्तकातले काली आमी इसाई या प्रवाद पुस्तकातले वाचप वाचले प्रतीक जाऊन ताका कोसोलो उपास मानता म्हणून तो उलयलो कालच्या दिसा आणि थंता आईचे वाचप मुंदरेला काल फिफ्टी एट चाप्टर वन टू टू म्हणले म्हणसर आज पोर म्हणसर आणि आम्ही वाईट सालीतान आमकांच मेकळे करून ताका मनता तसल्या जिनयेर चलता जाल्यार तो तो आशिर्वादांनी भरतलो मात्र आमची आत्मिक भलायकी बऱ्यान उरतली म्हण सर्वेस्पॉर देव इजया प्रवाद्यामुखात सांगता आईचो आईचे कीर्तन मागता की तुझी वाट मला दाखय सर्वेस्परा तुझ्या सतातही दिष्ट दलतल देवाची वाट खंची देवा कसले सत मानवता हे सगळे पहिल्या वासपांत इजा या प्रावधीन सांगला आणि कीर्तनगर घर आता मागता तसल्या वाटेन मला चल तसल्या सतांत मुझी दिस्ट हावे कंस शिकर पळया एकामेकाक कशे संबंध असा घे म्हणून आईच्या वांचलांत जिजू लेवी का पळता वा मातेवाक आपयता सुंकागार लेवी आणि तो तक्षण उठून जेजू पाटल्यान गेलो आणि उपरांत जेजू ताच्या घरा जेवणाक असताना फारी जेव म्हणतात की हो सुखा घर आणि सांगता खाता जेवता भोवता कित्या जेजू कित्या म्हणू लागलो भलायकी असलेल्यांक वै गरज ना त्याची गरज असा पिडे बो भलायकी आसच्याक दाक्तरची गरज ना पण भलायकी बिघडलेल्याक दाक्तरची गरज जाई तर आज आमच्या विशीं आणि भलायकी सांबाळचे विशीं इल्लें समजोन घेवंक प्रयत्न करिया आमी धाकटेरा लागीं वेतां न्ही तो वळतो वळो चॅकअपाक वेतां आनी बरें आमकां कसलें सकट समस्या आसात आमची भलायकी कशी चलती आसा कितें केल्यार कशें भलायकी येत हे सकड डाकटे दिता थोडे दिडे तो टेस्ट करूंक सांगता हे टेस्ट कर ते टेस्ट कर म्हण आणि थोडे फोटी टेस्ट तितले सुलभ आहे थोड्यांक इंजेक्शनची सुई पळयतनाच दुकान देंवतात मागीर थोड्यांक काम सुरू जाता थोड्यांक ते काहीच न्ही हेर थोड्यांक एंडोस्कोपी एंडोस्कोपी कोणें के तुम्ही केला गे गोत्त ना हा दोन पटी केला प्रत्येक जण प्रोब्लेम आनी असल्यावर वान किटींत वा पोटा भीत काही प्रॉब्लेम जाल्यार ते घालतात तोंडा भितरल्यान पाईप घालचो आणि की सडी दुखीचे टेस्ट म्हाका गोत्त ना ते टेस्ट करजे म्हणटा दाखत आणि केल्यार मात्र कितें कळीता अस कि ते भितरल्यान जाता ते ताका समजता आणि तो वखद दिता आणि तातूंत गूण जाता थोडे फावटी एक्सरसायज करी जे म्हणटलो आमकां खुशी आसची ना थोडे फावटी हे खाण खाई जे ते खाय नजो म्हणटलो आमकां खुशी नाल्यार करी जे पडटा आमच्या कुडीची भलायकी सांबाळचे खातीर आमी धाकत्यार लागीं चॅकअप आप वसोंक आसा आमी भोवन आनी भयणीन हो खरच म्हाज्या खाळार वर आनी वर्साक एक पोटी इगर्ज माता आमकां हो खाळ दिता आमच्या आत्मीक भलायकेचें चेकअप करचे खातीर आत्मीक जिविताचें चेकअप करचे खातीर ಸಾರಕಿ ಆಸಾಂಗಿ ಕಸಮೀಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ತಾನೆ ದಾನೆ ದ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ತಾಣೆ ದಿಲ್ ಪ್ರಿಸ್ಕ್ರಿಪಶಿ ತ ಪಾಳಿ ಆಸಾಂಗಿ ನಾ ಗಿ आणि कंडी जाऊन कसे दाखतेर आमच्या जिविताची परीक्षा करण किती पण असा किती सर्दीक असा हे सकट सांगता आणि भलायकी बॅलन्सार दोरूक किती जगे म्हणून सांगता तसे जेजू आम्हा सांगता त्याच्या लागे परतून परतून येता ना गे तु आणि पंधरा दिसांनी दिसांनी ये हे कापत्याने येते चक्का का पाग बोलून बडिनो आणि अशी चेकअप करत असताना आम्ही लिपून दोरल्यावर जायना ना पोळ्या एका डाक्टर लागे बसवून माका लस दिसता म्हणून सांगल्यार डाक्टराक पिडा सांगूक वा ताका वखद देऊ जाताय आहे सर्जरीक ऑपरेशन थिएटरा भितर व्हरताना माका लस दिसता हो सगळे पॅन्ट शर्ट घालता कापड नेसून वेता म्हण सांगल्यार जाताय जायना पिडा गुण जायना तशेंच हांगा जे सरशी येताना अत्मीक वय लगीन वेताना म्हाका लस दिसता हांव हे लिपयता ते लिपयता म्हळ्यार भलायकी बरी जायना भलायकी बरी जायना ताचे लागी आमी उक्ती आसूंक जाय ताचे लागी आमी ओपन आसूंक जाय ताचे लागी आमी प्रामाणीक आसूंक जाय सिन्सियर आसूंक जाय तेन्ना मात्र आमकां बरी भलायकी मेळोवंक साद्य आसा जेजू लागी check up आगो वचोंक कोणाक नाका जे कोणू चिंता की म्हजें जिवीत हांव जियोंक सोदतां म्हाका देवाची गरज ना म्हूण म्हज्या म्हज्या आत्म्याची भलायकी हांवूच सांबाळटा म्हाका जेजूची गरज ना म्हणून चिंचे व्यक्ती आणि थोडे चिंतात कि माझ्यान द्या गेल्या गे जाऊ दर लागी वसना मा वखद गोत्ता हाऊंच करता हाऊंच करता धाकट्या लागी कित्या वेचे आणि थोडे अस ना डाकट्या लागी गेल्या बरो जाऊच ना डाकट्या की मजा गुण करूक जाऊचे ना तसेच आत्मिक जिवितात हे असले चिंता चिंतापासचे जेजू लागूक भियेतात आणि तांचे इटल्याक समस्यांक कु परिहार करूक कु सोदूक प्रयत्न करतात भाऊन आणि भो जेजू या करेजमाच्या काळात आमच्या जिवितचे चेकअप करू आशेता म्हजो आणि देवा मदलो संबंध कसो आसा तसेच म्हज्या आणि पेल्या मदलो संबंध कसो असा आणि हो संबंध अस्कत ताका जे तिले भलायके बरीत करचे गरजेचे कित्या मागीर असोच असं कस जावंक सोडलो जाल्यार संपूर्ण नाश जाता त्या देखून बोवा पुरबायचो काळ जेजून आमकां दिला आमी इल्ले चेकअप करया आमच्या अंतस्करणाची जडती आमी करया जेजू लागी या वैजाची गरज आसा जाल्यार जेजू लागी या कुमसार जावया आमचो संबंद नवो करया पळय धाकट्या लागीं गेल्ल्या वेळार डाक्खद दीता डाक्टर म्हणता असे 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 करी जे सांगता पण तू घरा येऊ नो तू असे कर म्हणून दिताय दिना तसेच जेजू जेजू आमक अरे तुम्ही असे कर नजो असे जे तसे करी नजो असे सांगता पण प्रेक ते करचे आणि कर नाचे आमचे हमदन असा किती बरं ते वाईट तो सांगता पुणू आम चेर्ता भावघलीना तर मगाळ बोहून निबड 49 स्वातंत्र्य जे जो नाम कदीला असता अमित असो वाईट उपयोग करचो नाही बगा रे तो किते सांगता तशा मी करिया की ते काम सो देव बरो देव आणि आम्ही कोणी वाईट पाठ जाय जे म्हणतो चिंता ना एका वय बपई आपणाची बुरगीं केडाळाई पाठ जाय जे म्हणती ना पुणू आवय बापायनी सांगचे थोडे फटी भुरग्यांक बरं दिसचे ना पण ते पाळच्यांत तांकां बेस आसा फुडार बरो जाता तशेंच जेजू या करिज्मच्या काळात आत्मिक चे चेकअप करताना वा आमी आपना सिरियस अशी आमची भलायकी नाही मात्र कुडीची आत्म्याची बऱ्यान सांबाळूंक प्रयत्न करार्थया बोनोनी बनिनो आईचा कोंकणी डायरेन तुम्ही पळयतात जेसिंत मतायस मुंबई बाप अरुण बेनीस कर्मलेत डायरेर नियाळ बोरेलोलो याजक जल्म दिवस संभ्रमतात तशेंच इंग्लिश डायरेन रोज डिसोजा मुंबई तंका तुमचे सुमेस्तचे नाव आऊ हॅपी बर्थडे म्हणता आणि देवाचे आशीर्वाद आम्ही त्यांचे मागिया संगतच आज आम्ही देवदिन जल्ल्या मतायस डिसोजा निर्मार्गा हाका सर्विस शांती सासनीक शांती फवो करी म्हणून माग्या आज खारमेल मेचो दीस मोरे समोर पिल्लो दीस सोनवार सायबिणीचे नव्याने भक्तीपणी माग्या एवती देवाचे मये आम्ही खारमेल मये आणि राणी म्हणून वाकणत आपण चरण दसी म्हणून लेखा तुका त्याच्या एकल्याच पोतची आवई जाऊन विनसली जेजून तुझ्या पुतान कुर्सार उम कळताना आमची आवई जाऊन दिली कारमेल गुड्यार मोठ वेशनी तुका तांची आवई आणि शारुतीन म्हणून मानून घेतली गरजे आकांत वेळार तांणी तुका उलो मारलो आणि तूं तांकां पावली आतांय तुका तुज्या भुरग्यांचो हुस्को आसा म्हणल्यार दृढ पातयेन आनी तीर बुरवशान तुजे सरशी आमी येता आनी आमच्यो सर्व गरजो तुजे मरिफात जेजू मुखार दवरता आमचे ते संसोडास आमचे बपाल सर्गींच्या तुझे नाव पवित जाऊ तुझे राज आमकां येव तुझी कुशी सरगार जाता तशी संसारान जावं आमचो दीस पडतो ग्रास आज आमकां दी आनी मी आमचेर चुकलेल्या बुक्षिताव तशी आमची पत्कां बोगोस आनी आमकां ताळणेन पडोवंक दिनाका पूण वायटांतले आमकां निवाळ आमेन नमान मरये कृपेन भरलेले सुमी तुजे संगता स्त्रिये भितर तूं सुदैव आनी सुदैव फळ तुजे कुसीचे जेजो

वडा पातीने तुझी बेंतीन घालल्या सर्वांग कष्टांवरांतली वाईट विघ्नांतली तुवे राखल्या देखून आणि आमच्या सर्व गरजांनी तू आमके आवय कशी आधार देऊन आयल्या देखून आम्ही तुका दिन वाचता हे घडये आम्ही तुझे तसले मोगाचे सेवेचे आणि मागण्याचे जीवीत जिवंक सकतेले हांव आणि प्रयत्न करतेले हांव अशे आम्ही सदांच तुज्या पुताक विश्वासी रावून सर्गीच्या सुखाक आमकां फवो कर म्हण मागता तुझ्या आणि तुझ्या हाती असलेल्या जेजू कृपेवर वे आमेन सर पदवीदार देव बाप पूत आणि पवित्रत्मो तुमचे आपला आशीर्वाद केलो आमेन हाव बाप स्टीवन प्रेरा करमल इतिया परत मिळया देव बरे करू मोग